वेलकम टू मा स्पर्धा मित्रांनो आज सकाळी सकाळीच एम पी सीकडून एक ट्विट करण्यात आलं अधिकाधिक पारदर्शकतेकडे एम पी सीनं पाऊल टाकलेलं आहे यामध्ये असं म्हटलं आहे की लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांच्या मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित एक स्किल टेस्ट घेतली जाईल आणि ती स्किल टी टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग असेल म्हणजे त्या स्किल टेस्टचे मार्क हे अंतिम निवड यादीत ग्राह्य धरले जाणार नाहीत तर अशा पद्धतीचं एक ट्विट आहे आणि त्यामध्ये त्यांनी सविस्तर कार्यपद्धत ज्या स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं सांगितलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टायपिंग सर्टिफिकेट अनिवार्य असणार का म्हणजेच ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल त्यांना परीक्षा देता येईल का त्याचबरोबर काही उमेदवारांनी मशीनवर टायपिंग केलेलं आहे त्यांचा त्यांना त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो का यामध्ये कम्प्युटर स्किल टेस्ट असल्यामुळं त्यानंतर ही परीक्षा कोण कंडक्ट करणार आणि त्यासाठी मुख्य परीक्षेनंतर किती उमेदवारांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे त्याचबरोबर स्किल टेस्ट कशी घेतली जाईल त्यामध्ये काय इन्क्लूड असेल आणि यासाठी फॉर्म भरण्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट हे कधी आवश्यक आहे पूर्वपरीक्षेपूर्वी की पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेच्या अगोदर या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटद्वारे मला आवश्यक विचारा प्रत्येकाला आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल आणि चॅनलवर नवीन असाल तर महास्पर्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या परीक्षेसाठी ही एक पात्रता असल्यामुळं तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट हे अनिवार्य असणारच आहे ते टायपिंग सर्टिफिकेट कोणाकडे नसेल तर त्यांना परीक्षा देता येणार नाही हा शंभर टक्के ही न्यूज खरी असणार आहे कारण यासाठी आपण पाहू शकता लिपिक टंकलेखक इंग्रजी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र नागरी सेवा इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत नियमावली एकोणीसशे एक्क्याण्णव यानुसार त्यांनी एक नियम बनवलेला आहे हा इथं इंग्रजीसाठी इंग्रजी टायपिस्ट इंग्रजी असल्यानंतर मराठी चार वर्षात पात्र व्हायचं असतं हा इथे संदर्भ दिलेला आहे ही जी माहिती दिसते तुम्हाला ही माहिती ज्यावेळेस लिपिक टंकलेखकाचं जॉईनिंग होतं त्यामध्ये हे इन्क्लूड असतं त्या शासन आदेशामध्ये हा पॅरेग्राफ तुम्हाला मिळेल तर ही एक नियमावली केलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला आणि त्यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट हे अनिवार्य असणार आहे असा आदेश आहे त्यामुळं ही पात्रता परीक्षा तुमच्याकडे पात्र असणं आवश्यक आहे त्यामुळे टायपिंग सर्टिफिकेट हे कोणाकडे नसेल तर त्यांना परीक्षा देता येणार नाही एम पी एस सीनं जर ह्या नियमावलीमध्ये राज्य शासनाकडे विचारणा केली बदल करण्यासाठी तरच यामध्ये बदल होऊ शकतो अन्यथा टायपिंग सर्टिफिकेट हे अनिवार्य असणार आहे ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल त्यांना परीक्षा देता येणार नाही ना इथे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या उमेदवाराची इंग्रजी टंकलेखक पदावर नियुक्ती होते त्या प उमेदवाराला इंग्रजीसाठी स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे परंतु त्याने पुढील चार वर्षाच्या काळात जॉईनिंगनंतर मराठी टायपिस्ट पास होणं अनिवार्य आहे अन्यथा त्याची वेतनवाढ रोखून धरली जाते तर आणि चार वर्षानंतर कदाचित त्याचीसुद्धा मराठी स्किल टेस्ट होऊ शकते जसे की आत्ता मुख्य परीक्षेनंतर होणार आहे काही उमेदवारांचा असा प्रश्न आहे की मशीनवर टायपिंग केलेला आहे परंतु आता कम्प्युटर टायपिंग स्किल टेस्ट घेणार आहे त्याचा काही परिणाम होईल का तर मुख्य परीक्षेनंतर तुम्हाला काही कालावधीनंतर स्किल टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही वेळ मिळणार आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही कम्प्युटर टायपिंग शिकून घ्यायचे आहे त्यानंतर काहीही अडचण येणार नाही ना कारण आता प्रत्येक कार्यालयामध्ये कम्प्युटरच आहे मशीन ह्या कालबाह्य झालेल्या आहेत त्यामुळे कम्प्युटरला तुम्हाला स्वीकारावंच लागणार आहे त्यामुळे काही अडचण येणार असतील तर त्याच्यावर मात केल्याशिवाय पर्याय नसेल त्याचबरोबर ही परीक्षा कंडक्ट करण्याचं काम ही एम सी स्वतः करू शकते कारण ही परीक्षा पास करून फायनल निवड यादी जाहीर करणं हे एम एस सीचं काम आहे अर्थातच ती स्किल टेस्टसुद्धा एम पी एस सी स्वतःच कंडक्ट करेल आणि मग निवड यादी प्रसिद्ध करून ही राज्य शासनाकडे सामान्य प्रशासनाकडे ती निवड झालेल्या उमेदवारांची यादी पाठवत असते म्हणजे सिलेक्शन करणं ही पूर्णतः प्रक्रिया एम पी एस सीच्या अंडर येत असल्याकारणाने ही परीक्षा सुद्धा एम पी एस सी स्वतः घेणार आहे आणि या परीक्षेसाठी मुख्य परीक्षेनंतर समजा मुख्य परीक्षेला दोन हजार कॅन्डिडेट बसलेत आणि शंभर जागा आहेत तर शंभर सो, जागा जागांसाठी किमान दोन किंवा तीन किंवा एम पी सी आता स्व स्वतंत्रपणे जो कार्यक्रम जाहीर करणार आहे त्यामध्ये ते सांगतीलच की शंभर जागा असतील किंवा एका जागेला दोन तीन या पटी पटीमध्ये स्किल टेस्टसाठी उमेदवारांना बोलवलं जाईल आणि त्यामध्ये जे उमेदवार पात्र होतील म्हणजे एखादी शंभर मार्काची टेस्ट असेल तर त्यांनी फोर्टी मार्काचं जर पात्रता ठेवली तर फोर्टी प्लस ज्यांना मार्क आहेत त्यांनाच निवड यादीमध्ये स्थान मिळणार आहे एखाद्या उमेदवाराला मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक मार्क आहेत परंतु स्किल टेस्टमध्ये तो चाळीस किंवा त्यांनी ठरवून दिलेल्या सीमारेषेच्या खाली मार्क असतील तर त्याला निवड यादीमध्ये स्थान मिळणार नाही तर ही जी स्किल टेस्ट असेल त्यामध्ये काय असू शकतं तर संपूर्ण कार्यालयामध्ये आपल्याला लेटर टायपिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये एक लेटर टायपिंग असेल आणि ते एक विशिष्ट फॉर्मॅटमध्ये असेल कारण फक्त टायपिंग करणं ही गोष्ट महत्त्वाची नसून ते एक फॉर्मॅटमध्ये असावं अशा संबंधीची नवीन आदेश एम पी सीकडून सुधारित ज्यावेळेस प्रसिद्ध करतील त्यामध्ये येऊ शकतो असा एक अंदाज आहे त्याचबरोबर काही गोष्टी त्या एक्सेलमधल्या डेटा एंट्रीच्या स्वरूपातील काही गोष्टी त्या इन्क्लूड करू शकतात जसं की एस एस सी किंवा पोस्टल असिस्टंटच्या परीक्षांना स्किल टेस्ट घेतली जाते त्या पद्धतीनं थोड्याफार प्रमाणात तसा पॅटर्न तयार केला जाऊ शकतो असा एक अंदाज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की टायपिंग सर्टिफिकेट हे कधी आवश्यक आहे पूर्व परीक्षेपूर्वी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे की मुख्य परीक्षेपूर्वी आवश्यक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु अशी एक पद्धत आहे की ज्यासाठी शैक्षणिक पात्रता हा मुद्दा जिथं येतो तिथे तुम्हाला मुख्य परीक्षेपूर्वी तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला असावा अशी एक गोष्ट आहे आता शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण आलं आणि इतर पात्रतेमध्ये तुमच्या जातीचं जा प्रमाणपत्र असेल किंवा नॉन क्रिमिलिअर असेल किंवा डोमसायला असेल या पद्धती असतील तर या गोष्टी असतात इतर पात्रता त्या तुम्हाला फॉर्म सादर करण्यापूर्वी आवश्यक असतात तर ज्या शैक्षणिक पात्रता असतात त्या तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अगोदर तुम्हाला त्या डिक्लेअर कराव्या लागतात फॉर्म भरण्यासाठी अन्यथा तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरता येत नाही म्हणजे एखादा कँडिडेट ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयरला आहे आणि त्यांना ॲपियर म्हणून परीक्षा दिली तर तो मुख्य परीक्षेपूर्वी त्याचा जर थर्ड इयरचा रिझल्ट लागला तर त्याला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरता येतो त्याच पद्धतीनं क्लर्क टायपिंग याची जी सर्टिफिकेट आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरला तर मुख्य परीक्षेपूर्वी तुम्ही त्याचा रिझल्ट त्यामध्ये डिस्प्ले करून पुन्हा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरू शकता अशीच शंभर टक्के तरतूद कायम राहणार आहे कारण यापूर्वी जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये सुद्धा एम सीकडून शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची उपरोक्त टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेकरता अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनाकापर्यंत अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे असं नमूद केलेलं आहे त्यामुळं हीच पद्धत कायम राहील अशी शक्यता आहे तर मित्रांनो हा एम पी सीनं घेतलेला एकदम स्वागतार्य निर्णय आहे कारण बहुतांशी उमेदवारांनी स्किल टेस्ट आपल्याकडे नसतानासुद्धा डुप्लिकेट प्र प्रमाणपत्र प्राप्त केलेली आहेत आणि त्यांना वेळेवर त्यासंबंधित जर पात्रता सिद्ध करता आली नाही स्किल टेस्टमध्ये तर त्यांना त्याच पातळीवर रद्द केलं जाणार आहे त्यामुळे प्रामाणिकपणे ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र इश्यू केलेले आहेत आणि त्यांच्याकडे स्किल आहे त्यांनाच या पद्धतीचा फायदा होणार आहे एम पी सीकडून जाहीर झालेल्या या निर्णयाचं नक्कीच स्वागत करण्याजोगं आहे आणि या पद्धतीनं अजूनही वेगवेगळे रिफॉर्म्स एम पी एस सी करणार आहे परंतु ज्या उमेदवारांनी डुप्लिकेट प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यांनी कृपया करून एम पी सी फॉर्म भरू नका कारण कोणत्या प पातळीवर तुम्हाला ट्रॅप केलं जाईल आणि तुम्हाला आयुष्यभरासाठी ब्लॅकलिस्टेड केलं जाईल याची तुम्ही स्वतः काळजी घ्या विनाकारण असे डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून आयुष्याचं मात्र करून घेऊ नका तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शंका जर क्लिअर झाल्या नसतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काही अडचणी असतील तर विचारू शकता प्रत्येकाला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पारदा